पुण्यामध्ये विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 28 वर्षाच्या महिलेवरती सामूहिक बलात्कार करण्यात आलेला आहे. महिलेच्या साड्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय होता आणि अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे. पुणे विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 28 वर्षाच्या एका महिलेवरती बलात्कार झालेला आहे. मिकी घाई आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मिकी, काय या संदर्भात माहिती आहे? अमोल, खरं तर पुण्यातील विमाननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्री 12 सुमारासची ही घटना आहे. अतिशय धक्कादायक घटना आहे असेही म्हणायला लागेल, कारण ही जी महिला आहे ती युगांडा या देशाची आहे आणि ती पुण्यामध्ये साड्यांचा व्यवसाय करते. एक्सपोर्ट इम्पोर्टचा तिचा बिझनेस आहे आणि काल रात्री ती मुंडवा या परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेली होती आणि जेवण झालं तिचं जवळपास 12 सुमारास ती बाहेर आली आणि ती तिच्या मोबाईलवरून ऑनलाईन कॅब बुक करत असताना एक अनोळखी इसम तिच्या जवळ आला टू व्हीलरवर आणि तिला तिच्याशी इंग्लिशमध्ये बोलायला लागला आणि तिला विचारलं, शुड आय ड्रॉप यू समवेअर, शुड आय हेल्प यू. अर्थात ती कन्व्हिन्स झाली आणि ती तिच्या बरोबर तिच्या घरी निघाली. जे तिचं घर जवळपास मुंडवा या कोंडवा या परिसरामध्ये आहे त्या महिलेचं. परंतु जेव्हा तिला थोडंसं संशय आलं की हा मुलगा आपल्याला विरोधी कुठल्या तरी दिशेने घेऊन चाललेला आहे, तेव्हा तिने मोबाईलवर तिच्या घराचं लोकेशन सर्च केलं. परंतु तिने लोकेशन भलत्याच दिशेने जाताना पाहायला मिळालं. त्याचबरोबर त्या मुलाने, त्या अनोळखी इसमाने त्याच्या मित्राला देखील एक ठिकाणी बोलून घेतलेलं होतं आणि या दोघांनी मिळून त्या युगंडा येथील जी महिला आहे ती 28 वर्षीय, तिला एका सुमसाम जागी त्या ठिकाणी घेऊन गेले आणि तिच्यावर त्या ठिकाणी सामूहिक बलात्कार देखील केलेला आहे. त्यानंतर ती विनवणी करत होती की जवळच्या अशा एका सुमसाम जागी मला सोडू नका, मला हायवेवरपर्यंत सोडा. तिला हायवेपर्यंत ती कसंबसं पोहोचली, काही काही लोक त्या ठिकाणी होते, त्यांच्याकडून ती या युगंडा या महिलेने मदत मागितली आणि तिला विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी घेऊन गेले. त्या ठिकाणी तिने या सगळं जे आहे, जी घटना आहे ती सांगितली आहे, तक्रार त्या ठिकाणी दर्ज केलेली आहे. तिने जो गाडीचा नंबर होता टू व्हीलरचा तो देखील तिला पाठ आहे, तिने त्या संदर्भात देखील पोलिसांना माहिती दिलेली आहे. CCTV माध्यमातून आता पोलीस या घटनेचा तपास घेत आहेत. परंतु अमोल, अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरंच या घटनेनंतर पुण्यात महिला मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न पुन्हा एकदा समोर येताना पाहायला मिळतोय. कारण जो मुंडवा हा परिसर आहे, कोरेगाव हा पार्क परिसर आहे, पुण्यातील अतिशय पॉश एरिया म्हणून हा एरिया ओळखला जातो आणि रात्री बरेच मुलं मुली या ठिकाणी पार्टीसाठी, हॉटलिंगसाठी या ठिकाणी जात असतात आणि युगांडा या देशातली या महिलेबरोबर असा प्रकार घडतोय. त्यामुळं साहजिकच या ठिकाणी महिलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. अमोल.